आता यवतमाळमध्ये जाऊया. यवतमाळमधल्या महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटामधल्या दोन नेत्यांमध्येच वर्चस्ववादाची लढाई पाहायला मिळाली. मैं मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणत भावना गवळींनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सध्या संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे, त्याचाही भावना गवळींनी भाषणात उल्लेख केला आहे. संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेणार असं भावना गवळी म्हणत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.